नारायण नारायण, देवी बीजे म्हणत होतो ते हेच आहे. दैत्यांनी स्वर्ग लोक दूषित केला होता आणि आता अशी परिस्थिती आली होती की स्वर्ग लोक पुन्हा शुद्ध करायला हवा. हो, परंतु असे काय करावे ज्यामुळे स्वर्ग लोक पुन्हा शुद्ध होईल, पवित्र होईल. काय करावे बा? अरे पर महादेवांनी तर गंगा देवीसनी आशीर्वाद दिला होता का त्यांच्या मधी समधी पाप धुण्याचं बळ असल. महाराज मी सांगू, तुला ते ठाऊक आहे बानू? वय, म्हणजे महादेवांनी तर गंगा देवीसनी आशीर्वाद दिला होता का त्यांच्या मधी समध पाप धुतलं जात्या. होय बानू, याचा अर्थ असा की श्री महादेवांनी दिलेल्या आशीर्वादामुळे जर स्वर्ग लोक पुन्हा पवित्र करायचा असेल तर देवी गंगा यांनी स्वर्ग लोकात जाणे आवश्यक होते. प्रणाम ब्रह्मदेव. सूर्यदेव, आज आपण इथे इथे येण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता ब्रह्मदेव. मी काय करावं अशी आपली इच्छा आहे ब्रह्मदेव? तारकासुराच्या असुरांनी स्वर्गलोक अशुद्ध आणि अपवित्र केला. आता हा स्वर्गलोक शुद्ध कसा करावा हाच प्रश्न पडला आहे आम्हाला. तारकासुराने त्रिलोकास वेठीस धरले आहे, परंतु वरदान असल्यामुळे तुर्तास काहीच करता येणार नाही. परंतु स्वर्ग जर अशुद्ध स्वरूपात ठेवला तर देव त्याचा त्याग करतील आणि असुर तिथे निवास करतील. नाही, असे काहीही होणार नाही, कारण श्री महादेवांनी गंगेस तसे वरदान दिले आहे की तिच्या स्पर्शाने पापांचे परिमार्जन होईल, जे अशुद्ध आहे ते शुद्ध पवित्र होईल. मग आपली गंगा देवीशी भेट होणे आवश्यक आहे ब्रह्मदेव. कुठे आहेत त्या? ती आता मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात आपल्या माता पित्यांसोबत आहे. मग आपण तिथे प्रस्थान करूयात का? होय. नारायण नारायण. म्हणजे परमनियतीने असे का लिहिले होते हे सगळ्यांनाच कळले. देवी गंगा यांचे भवितव्य अशा प्रकारे श्री महादेवांशी जोडले गेले होते तर. हो ना मुनिवर? नाही देवी, ते केवळ इतकेच नव्हते. मग नारायण नारायण, त्या परमनियतीच्या मनात काय असते हे कोणाला कसे कळणार? मुनिवर, माझी आणि इथे जमलेल्या सगळ्यांची उत्सुकता अजून वाढते आहे. त्या क्षणी देवी गंगा यांनी स्वर्गात यावे म्हणून सर्व जण त्यांना भेटायला गेले खरे, पण काय मुनिवर? सांगतो देवी. असाच लावून आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिकासोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अग
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबर पुन्हा आला बघ घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.